आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेली 108 रुग्णवाहिकेने आतापर्यंत जिल्ह्यातील विशेषतः मोठे अपघात, गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेणे, रस्त्यावरील अपघातात या आपत्कालीन वैद्यकीय सेवेमधील रुग्णांवर प्रामुख्याने उपचार झाले आहेत. राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने आपत्कालीन वैद्यकीय सेवा 26 जानेवारी 2014 ला महाराष्ट्र सरकार व भारत विकास ग्रुप तर्फे सुरू करण्यात आली होती. हृदयाचे आजार, विषबाधा, विजेचा झटका, आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि सर्व प्रकारच्या रुग्ण अशांना वैद्यकीय सेवा याद्वारे मिळतात. दरम्यान घटना घडल्यापासून अवघ्या 10 मिनिटात 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने विविध अपघात, गंभीर जखमींना तसेच गरोदर महिलांना प्रसूतीसाठी अमरावती येथे तातडीने नेण्याकरिता 108 रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे चालक जीवाची पर्वा न करता तातडीने उपचार करण्याकरिता रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचून देत असतात. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, दर्यापूर, चांदू रेल्वे, तिवसा, चुरणी इत्यादी ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना पोहोचून देण्याचा कंत्राट अशोकम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घेतला असून या रुग्णवाहिका चालविण्याकरिता चालकांच्या नियुक्त्या सुद्धा केल्या आहेत. गेल्या 6 महिन्यापासून सदर चालकांचे कंत्राटदार कंपनीच्या वतीने वेतन न दिल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर रुग्णवाहिकेच्या चालकांनी याबाबतचे निवेदन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री नामदार बच्चू कडू तसेच कार्यरत असलेल्या चालकांनी त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींकडे निवेदन देऊन सुद्धा अजूनपर्यंत रुग्णवाहिका चालकांचे वेतन सदर कंत्राटदार कंपनीच्या वतीने देण्यात आलेले नाही. सदर चालकांचे पगार तातडीने न केल्यास रुग्णवाहिकेचे चाके थांबविण्याचा इशारा सुद्धा प्रशासनाला दिला आहे. आम्ही वाहन चालक दर्यापूर, अमरावती, तिवसा, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, चुरणी, धारणी, चिखलदरा आम्ही कमीत कमी 22-23 ड्रायव्हर वाहन चालक आहोत. आमचा अशकोम प्रायव्हेट कंपनीला ठेका दिलेला आहे. तरी अशकोम कंपनी आमचा 6 महिन्यापासून पगार केलेला नाही आहे. आम्ही निवेदनाच्या याच्यात बच्चूभाऊ कडू, यशोमती ताई ठाकूर, नवनीत राणा आणि देवेंद्रजी भुया यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. तरीही कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि आमच्यावर भूकमारीची पाळी आलेली आहे आणि आमच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशीच माझी विनंती आहे. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.